मी सुकेशनी पाटणकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सो आज शनिवार आहे आणि आम्ही विकेंड आहे. सो आज आम्ही विचार केला एक छोटासा राऊंड मारूया. आम्ही एव्हरी सॅटर्डे संडे सॅटर्डेला अश्वेल लवकर येतो. सो आम्ही असा एका राऊंडला वगैरे जातो. तर आज आम्ही चाललो आहे गोराईला, आपल्या भाईंदर वेसला गोराईला राऊंडला. सो तुम्हाला आपण नजारे दाखवतो. आणि आज मस्त खूप छान पाऊस पडतोय. सो वेदर एकदम मस्त आहे. आणि मग तुम्ही पण चला आमच्यासोबत. Let's go. रोड आहे ना जो गोराई पासून ते नाही सॉरी भाईंदर टू गोराई आमचा अक्षरशः पाठ झालेला आहे आमचा रोड हा. कारण आम्ही एवढ्या वेळा ह्या रोडनी गेलोय ना की म्हणजे प्रत्येक आमचा विकेंड इकडेच असतो. कारण एक जरा कसं डोकं शांत होतं आपलं मग म्हणून आम्ही एक गोराईचं एक राऊंड म्हणून एक असतोच आमचा शनिवारचा आमचा राऊंड असतोच गोराईला आहे ना. आम्ही कधी आम्ही दोघे असतो नाही तर कधी मम्मी पप्पा असतात. गर्दी एरिया आवडत नाही जसं तुम्ही सगळे ऍक्च्युली लोक बॉम्बेला जातात मरीन लाईन्स बँड स्टँड वगैरे ते सगळं खूप क्राऊडेड प्लेस आहे. आणि तुम्ही काय फक्त जाऊन थकायला होतं त्यापेक्षा एक शांत प्लेस ग्रीन ग्रीन त्यापेक्षा असं वाटतं गोराईलाच बेटर. कधी आम्ही दोघे असतो कधी मम्मी हिचे मम्मी पप्पा असतात. माझे मम्मी पप्पा जास्त नसतात हिचे मम्मी पप्पा असतात तिचा भाऊ असतो. आम्ही फॅमिली म्हणून तरी आमचं असतोच एक राऊंड म्हणून तरी असतोच गोराई बोललो तर जरा बरं वाटतं जरा शांत जातो तिथे चहा वगैरे प्यायची भजी खायची स्पेशली कांदा भजी मस्त मजा येते. सो आज बोललो आज क्लायमेट चांगलं आहे जाऊन बघूया जरा. हल्ली दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस खूप आहे पाऊस क्लायमेट छान असतो. थोडीफार आहे ना ट्राफिक आहे ऍक्च्युली लोकांना आता माहिती आहे थोडं हळूहळू लॉकडाऊन ओपन झालं आणि आमच्या मागे पोलीस बोलतात ना आमच्या मागे हात धुवून पडलेले असतात. आम्ही लोणावळा गेलो तिथे पण पोलीसने आम्हाला सतावला जाऊन नाही दिला. आणि इकडे पण आहेत ऑलमोस्ट इथे आपल्याला तीन चौक्या लागणार एक नाही तीन चौक्या लागणार त्या तीन चौक्या क्रॉस करायच्यात. तिथे तिन्ही चौक्यांवर पोलीस उभे असतात आणि ते सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांना थांबवतात. मी स्पेशली आम्ही जेव्हा लॉकडाऊन मध्ये जात होतो एक दोन वेळा आम्ही ट्राय केलं की जाऊन येऊया जरा गोराईला बीचवर तर पोलिसांनी कोण म्हणजे अक्षर ती लोक कोणालाच सोडत नव्हते सगळ्यांना त्या लोकांनी स्टॉप केलं आणि बोलले की नाही नाही रिटर्न जाव कारण लॉकडाऊन आहे ना. सो कोणालाच त्या लोकांनी जाऊन नाही दिलं. सो आज बघूया परत मला तेच बोलावं लागतं आज बघूया पोलीस जाऊन देतात का काय बोलणार आता. आता लॉकडाऊन पासून आम्ही ट्राय करतोय आता खूप हळूहळू हळूहळू एक एक जागा एक्सप्लोअर करूया की आता फिरूया लॉकडाऊन ओपन झालंय. सो बघूया आता. आणि ना इथे इकडे एक वडापाव वाली आहे तिथे तिथे स्पेशली हिचे पप्पा हिचे पप्पांना ते तिथले काय भजी वगैरे खूप आवडतात.
मुगाची भजी. हा मुगाची भजी. सो ते इथे आम्हाला बोलतात की इथे थांबून आपण चहा भजी खाऊया आणि मग घरी जाऊया. सो आमचा भाजी भजी चांगली असते तिकडे. तो आमचा हा स्टॉप झालेला आहे म्हणजे येताना आम्ही तिकडे थांबतो आणि आम्ही जाताना पुढे थांबतो. तो पण मला दाखवतो पुढे जाताना तो आय थिंक गोलकोंडावाला आहे. काका विकतात तिथे एक वडापाव विकतात ते काका. ते बघूया आता. आम्ही इथे राईला पोहोचलोय आणि राईच्या पुढून आता एक चौकी लागेल. ती चौकी होप ती क्रॉस करू दे. अजून अजून ती थोडा पुढे आहे आय थिंक. राई पासून थोडी पुढे नंतर मुर्दा लागतो. मुर्दा स्टॉप नंतर ती चौकी लागते. राई नंतर येतो मुर्दा. मुर्दा मागे गेला. सॉरी मुर्दा मागे गेला लागतो. मग मोरवा लागतो. मोरवा लागतो बरोबर. मोरवा नंतर ती चौकी येते. आणि मोरव्याला तुम्हाला खूप मच्छीवाले बसलेले असतात. तुमची मॅडम खूप गपलत करते. हा सो प्लीज समजून घ्या तुम्ही मला. मोरव्याला खूप मच्छीवाले असतात. तिथे तुम्हाला सिरियसली फ्रेश मच्छी भेटेल. आणि आता पावसात आणि आता स्वस्त भेटेल. मेन आहे ना मेन मेन सगळ्यात बारीक आहे की राईवाल्यांसाठी एक बोलतात ना एक राहत राहत बोलतात ना काय त्याला बोलतात जो इथे एक पेट्रोल पंप ओपन झालाय. स्पेशली इथे एक नवीन पेट्रोल पंप ओपन झालाय. सो ऍक्च्युली भाईंदर वेस्टला कुठेच पेट्रोल पंप नव्हता. तर त्याला लोकांसाठी खूप प्रॉब्लेम होते. त्यांना तिथे यायला लागत होतं. आता इथे हल्लीच एक महिना झाला नवीन नवीन पेट्रोल पंप. लॉकडाऊन आता माया मदीने एक दीड महिना झाला असेल. कारण इतना इथे जर कोणाचा पेट्रोल पंप संपला ना तर त्याला ब्रिज क्रॉस वगैरे करून ऑलमोस्ट मीरा भाईंदरच्या मेन रोडला लागलं तर पेट्रोल पंप आहेत. त्याशिवाय पेट्रोल पंप नाही आहे इथे. नाहीतर मग धक्का मारा. ऍक्च्युली ती सिच्युएशन होती इकडे. आणि वेस्टला पेट्रोल पंपच नाही सगळ्यांना. म्हणजे एवढं या 15-20 किलोमीटर या एवढं बाहेर या पेट्रोल भरा परत 15-20 किलोमीटर आत या नंतर त्यातच सगळं संपतं. इथून जा तिथे भरा. आता इथे ओपन झालं त्यामुळे खूप चांगलं झालं आमच्यासाठी पण. कारण कधी कधी तिथून गर्दी असते. इथून भरून निघता येईल. आता इथे एक पोलीस चौकी लागते. फर्स्ट पोलीस चौकी ती आय थिंक बघूयात क्रॉस करून देत आहेत. कारण ना हे नखरे चालूच आहेत काय करणार यार. लॉकडाऊन हटलं तरी पण जाऊन नाही देत आहेत. बघूया आता आपल्याला जाऊन देतात का. तुला काय वाटतं? देतील कारण आता उघडले लॉकडाऊन. आता त्यांचं उघडलंय की नाही माहित नाही ना आपल्याला. तसं खूप चांगलेच ओळखतात. कारण आम्ही ऑलमोस्ट खूप टाइम झाला. आम्हाला खूप वेळा येतो इथे. टाइम झालं गोराई आणि गोराईला मी तर लहानपणापासून येते. सो बघूया आता. मी तुम्हाला दाखवतो चौकी दाखवतो तुम्हाला. सो आता तिथे पोलीस उभे होते. ऍक्च्युली त्यांनी काय केलं की थांबवलं तर नाही आम्हाला बट गाडी स्लो करायला लावली आणि गाडीत बाहेरूनच एक अशी नजर मारली की काय म्हणजे आहे का काय. कारण इथे लोक ड्रिंक्स वगैरे घेऊन जातात म्हणून पोलीस ते चेक करतात. सो आम्हाला थोडस असं स्लो करायला लावली गाडी आणि त्यांनी चेक केलं की गाडीत काय नाही ना. सो त्यांनी पुढे पाठवलं. बापरे खड्डे बघा. काय बोलणार ह्या रस्त्याबद्दल. आताच हा रोड बनवला होता आणि अशी हालत झाली ह्याची. आता परत लगेच एक महिन्यामध्ये अशक्य सुंदर असा रोड आमच्या समोर आहे. आणि इथे हा नजारा बघू शकता तुम्ही. वाव. इथे थांबून अर्धे खूप जण फोटो क्लिक करतात. पण छान वाटतंय इथे खूप. आणि इथे समोर घर पण आहेत. त्याला एक रेस्टॉरंट ओपन झाला पण तेवढा चालला नाही बिचारा. तो बंद झाला. त्याच्या ऑपोजिटला इथे 2-3 घर आहेत. त्यांना मस्त नजारा आहे. रोज सकाळ सकाळ उठल्यावर सनसेट बघायला भेटतो. सनराईज बघायला भेटतो. कव्हर करतात वरून. सो तिथे खूप छान वाटतं.
आता आलोय आम्ही गोलकोंडा स्टॉपवर. इथे दोन रस्ते, हा राईट वाला जातो उत्तनला, लेफ्ट वाला गोराईला जातो. सो आपण चाललोय लेफ्टला गोराईला, आणि उत्तनला पण बीच आहे, वेलंकनी बीच आहे उत्तनचा, आणि गोराईला हा इथे गोराईचा बीच आहे. सो आम्ही आता तरी गोराईला चाललोय, वेलंकनीला आम्ही जातो पण कमी जातो कधी कधी. गोराईला थोडं तुम्हाला खायला वगैरे भेटतं, खूप हॉटेल्स वगैरे आहेत चांगले चांगले. उत्तनला तेवढे हॉटेल्स नाही आहेत खायला वगैरे, तर तिकडे तुम्हाला स्वतःच्या घरून न्यावं लागेल. पण चांगला बीच आहे, बीचवर तुम्ही खायला घेऊन जाऊन एन्जॉय करू शकता. आणि इकडचे रस्ते असं वाटतं गावाला आल्यासारखं फील होतं. सो आता आम्ही वीकेंडला काय करणार इथेच येतो म्हणून, आणि इथे आल्यावर खूप मस्त फील होतं की असं वाटतं ती सिटी लाईफ सोडून आम्ही एक रिफ्रेशमेंट आणि इथे गावच्या साईडला आलो असं वाटतं इकडे आल्यावर आम्हाला. आणि आमची फॅमिली पण घेऊन आम्ही येत असतो. आता तर आज आम्ही दोघंच आलोय, पुढच्या वेळेस आम्ही फॅमिलीला घेऊन येऊ तुम्हाला. भरती असेल ना तर पूर्ण तो बीच आहे ना पाण्याखाली येतो, आणि मग आपल्याला तिथेच कुठेतरी थांबावं लागतो. सो मग म्हणून आम्ही हा मागच्या रस्ता मागच्या रस्त्याने जातो. तुम्ही पण याल तर मागच्या रस्त्याने जा, कारण आम्ही ज्या रिसॉर्टला आता हॉटेलला चाललोय तो त्याचं नाव आहे पिक्सी रिसॉर्ट. पिक्सीला जायचं असेल तर तुम्हाला मागच्याच रोडने जावं लागेल, कारण तो खूप गोराईला सर्वात लास्टला आहे. पुढून गेला तर तुम्हाला भरती भेटेल, कधी नसते कधी असते आता ते आपल्याला माहीत नसतं तेवढं. तर मागच्याच रिसॉर्टने आम्ही मागच्याच रोडने जातो. पुढच्या रोडने तुम्हाला कधी असं ट्राय करायचं तुम्ही जाऊ शकता पुढून, पण भरती असली की तुम्हाला रिटर्न यावं लागेल. बसायला जागा बघतोय, तिथे थोडा पाऊस पण चालू आहे बारीक बारीक. सो या, हा बघा रिसॉर्ट छान आहे, स्पेशियस, तुम्ही खेळायला वगैरे येऊ शकता. इथे छोटे पाळणे आहेत, आणि हा मागचा गेट होता तो दाखवला होता तुम्हाला, आणि इकडून पुढे येईल तो पुढचा गेट आहे. पुढच्या गेटनी पण येतात बाईक वगैरे येतात आतमध्ये, पण पुढच्या गेटनी कसं
भरती वगैरे आली असली तर तुम्हाला तेवढं यायला भेटत नाही, त्यामुळे सगळे बाईक रोडनीच येतात. पुढच्या रोडनी ऑलमोस्ट उन्हाळ्यामध्ये तुम्ही जास्त येऊ शकता. हा इथे बाईक रोड आहे, एंट्रन्स आहे हा इकडे, आणि हा इथे समोर बीच तुम्ही बघू शकता, गोराई बीच, आमचा फेवरेट बीच. सो गाईज, आता आम्ही हा टेबल घेतला आहे आणि बसलो, पाणी वगैरे ऑर्डर केलं, आणि ह्या टेबलच्या समोर पूर्ण समुद्र दिसतो तुम्हाला, आणि तुम्हाला पण दाखवतो. आणि हवेशीर टेबल आहे, मस्त हवा येते, आरामात बसून तुम्ही चहा नाश्ता करू शकता, आणि समोर तुम्हाला समुद्र दाखवतो. सो हा आपला समुद्र, समोर नारळाचं झाड, आणि मस्त हवा चालू आहे कारण थोडं पावसाचं क्लायमेट आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे टेबल आहेत, एक असे छोटे छोटे शॅक आहेत जिथे सगळे बसले, ऑलमोस्ट सगळं फुल आहे. आणि आम्हाला हा एकच स्टॉल भेटला, कमी आहे. हा तर इथे मध्येही बसवतात पाऊस नसेल तर. पावसाच्या क्लायमेटमुळे आज थोडी गर्दी कमी आहे. सो गाईज, आता आम्ही ऑर्डर केलं होतं, कांदा भाजी ऑर्डर केली आहे, मसाला पापड ऑर्डर केला आहे, व्हेज फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे, आणि एक व्हेज सँडविच ऑर्डर केलं आहे. सो आधी हे आलं आहे, सँडविच आमचं येत आहे, पण आम्हाला आता भूक लागली आहे खूप. सो आम्ही हे सगळं स्टार्ट करतो, तुम्ही पण या. सो गाईज, आता आमचं आम्ही तुम्हाला रिसॉर्ट दाखवलं, आता आम्ही थोडं निघतो इकडून, थोडं बीचवर जाऊया. आणि हा बॅक गेट, आणि हा त्यांचा माणूस आला आहे बिल बघायला. ते लोक आपलं जेवणाचं बिल एकदा त्या लोकांना दाखवायला लागतं. बिल पेड केलंय का? आणि इथून बाहेर निघून आम्ही बीचवर जातोय, जरा बीचवर थोडेसे फोटोज क्लिक करूया. अश्विनने आज माझे काही फोटोज नाही काढलेत, रील्स बनवूया जरा. येस, तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करता की नाही आम्हाला? येस, तुम्ही नक्की करा. आमचे खूप रील्स असतात इंस्टाग्रामवर, तुम्हाला अजून आमचे अपडेट बघायला भेटतील इंस्टाग्रामवर. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आमचं दोघांचं इंस्टाग्राम आयडी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू. सो गाईज, आता आम्ही बीचवर आलोय थोडं, आणि इथे थोडं सुख्या जागेमध्ये गाडी लावली, आणि आता जरा बीचवर फिरूया. सो पाऊस आता नाही आहे, मस्त हवा सुटली आहे, आणि हा आहे असा मस्त नजारा. ॲक्च्युली पुढे आम्ही तिथे नाही जात आहे कारण तिथे खूप चिखल चिखल झाला आहे आणि आमची गाडी खराब होईल पूर्ण चिखलामध्ये. सो आम्ही इथे सुक्या सुक्या जागेमध्ये गाडी लावली आणि थोडंसं इथे बीच फिरायला आलो खाली, थोडे फोटोज क्लिक करूया. ही गाडी आमची. सो आता आम्ही थोडं पुढे बीचवर आलो आहे, तिथे आम्ही गाडी पार्क केली आणि थोडंसं चालत चालत पुढे आलो, आणि आता मी तुम्हाला दाखवते बीचचा व्ह्यू. सो चला. बघितलात बीचचा व्ह्यू, आणि असा शांत आज बीच आहे. ॲक्च्युली खूप छान व्ह्यू आहे, सगळीकडे हवा सुटली आहे गार, आणि थंड थंड आहे आज क्लायमेट. पण ॲक्च्युली आज सॅटर्डेच्या कम्पेअर खूप कमी गर्दी आहे, खूप खूप कमी गर्दी आहे, पूर्ण बीच खाली आहे, थोडेसे रिसॉर्टमध्ये लोक बसलेत. पण ॲक्च्युली आज सकाळपासून पाऊस पडतो आहे, हल्ली 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो, त्यामुळे आज सॅटर्डेच्या कम्पेअर खूप कमी लोक आलेत. पण तेवढंच आपल्याला बरं झालं, जरा शांती भेटली, नाही तर खूप क्राऊड असतो सॅटर्डे संडेला, तुम्हाला ऑलमोस्ट बसायला जागा नसते, गाडी लावायला तुम्हाला जागा नसते, आणि क्राऊड क्राऊड असतो, तर जेवढे नाही आहेत तेवढं बरं झालं आम्हाला. सो तुम्ही बघू शकता, आणि हा अश्विन. आता आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि बीचवर आलो. ॲक्च्युली सनसेट होऊन गेला आहे, आम्ही तिथे बिलिंग करेपर्यंत वगैरे सनसेट झाला. पावसाळ्यात सनसेट कधी होतो? ॲक्च्युली ऑलरेडी ढग आहेत खूप, त्यामुळे सनसेट कधी झाला समजलं पण नाही.
सो आता मी अश्विनला थोडे माझे फोटोज क्लिक करायला सांगणार आहे आणि ते मला इंस्टाग्रामवर टाकायचे आहेत आणि आम्ही थोडे रील काढणार आहे. सो भेटूया, बाय. सो गाईज, आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली, टाइम 7 वाजले. सो पूर्ण सनसेट झाला आणि आता ऑलमोस्ट अंधार झालाय. सो आता आम्ही निघतोय, रस्त्याने जाता जाता आपण भेटूया. सो गाईज, आता आम्ही बाहेर आलोय, इथे मोरव्याला आम्ही पोचलो. मोरव्याला इथे मोरवा गावात पोचलोय. मोरव्याच्या पुढे राई लागेल आणि येस. आणि संध्याकाळचं इकडे हा चालू एरिया असतो खूप, खायला वगैरे. आता आपल्याला ट्रॅफिक लागणं चालू आहे, खायला वगैरे भेटत. हा, तेवढी ट्रॅफिक नाही आहे, आज थोडं कमीच होते गर्दी. तर मस्त आम्ही मस्त जाऊन आलोय आणि थोडं शांत आलो, शांत मस्त वाटलं. तर सॅटर्डे संडे म्हटलं की हेक्टिक असते या साईडला, थोडं कधी कधी गर्दी असते. आता हल्ली खूपच गर्दी झाली आहे. सो हे बघू शकता तुम्ही, हा राई स्टॉप आलाय आणि इथे किती मच्छीवाले उभे आहेत. आणि हे लोक खूप स्वस्त मच्छी विकतात, पण आता श्रावण चालू आहे. सो आम्ही काही मच्छी घेत नाही तर कधी कधी आम्ही इथून मच्छी घेऊन जातो. मस्त फ्रेश ताजी मच्छी भेटते. आता श्रावण मध्ये अजून स्वस्त भेटत असेल. सो श्रावण संपल्यावर येऊया. हॅलो. सो फायनली आता आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचून आता हा ला एंडिंग व्हिडिओ. सो ऍक्च्युली असा होता आमचा आजचा विकेंडचा छोटासा एक ड्राईव्हचा व्हिडिओ गोराईचा. सो तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा, नक्की कमेंट करा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गाईज, आमचा नवीन चॅनल आहे, प्लीज सबस्क्राईब आणि सांगा आम्हाला प्लीज कमेंटमध्ये. तुम्ही कमेंटमध्ये कळवा. हां, कमेंट केल्यामुळे तुम्ही आम्हाला खूप चांगलं वाटतं की कमेंटमध्ये लोक सांगतायत आम्हाला काय अजून करायला पाहिजे, आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय करायला पाहिजे किंवा अजून काय काय त्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. तर प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब. बाय बाय.